तर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुद्धा गोंधळानेच गाजतोय. शिवसेनेच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना गृहमंत्री आर आर पाटील यांनी विरोधकांना धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर आर आर पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, पण आर आर पाटील यांनी माफी मागायला स्पष्ट नकार दिल्यानं विधानसभेत वाद हा अजूनही कायम आहे. याच मुद्द्यावर विधानसभा आतापर्यंत 3 वेळा तहकूब केली गेली आहे. इतकंच नाही तर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा प्रश्नोत्तराचा तास हा होऊ शकला नाहीये. तर लोकशाही प्रक्रियेमध्ये सभागृहात बोलताना मी सगळ्या संसदीय आयुधांचा वापर करताना ज्या प्रथा परंपरा आणि रूढी आहेत त्यांचं पालन करूनच या बाबतीत मी बोललो आहे. मी जे स्टेटमेंट केलं आहे ते अनेक तज्ज्ञांना आणि विद्वानांना सुद्धा मी दाखवून घेतलंय, त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी शासनाची आहे, शासनकर्त्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी संयमानं बोललं पाहिजे, सगळ्यांना विश्वासात घेऊन बोललं पाहिजे. दादागिरीची भाषा करून जिसके हात में लाठी उसके भाईच अशा पद्धतीचं कामकाज सभागृहामध्ये चालू देणार नाही. आर पाटलांच्या वक्तव्यावर विरोधक हे आक्रमक झालेले. थेट जाऊयात नागपूरला. आपल्याबरोबर आहेत आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष, कोंडी ही अजूनही कायम आहे. आज शिवसेनेला एक धक्का बसला, पण त्याचबरोबर विरोधक हे आबांच्या वक्तव्यावरून गोंधळ घालतायत. कामकाज होऊ शकत नाहीये. विरोधक आणि सरकार ही कोंडी फोडण्याचा एकत्रपणे प्रयत्न करणार आहेत का? अगदी तसंच होतं आहे. कोंडी फुटत नाहीये, उलट आजचं दिवसभराचं कामकाज हे तहकूब झालेलं आहे. आता जे काही विधानसभेचं कामकाज होईल ते उद्या होणार आहे. आजचा तिसरा दिवसही हा गोंधळात गेलेला आहे. प्रश्नोत्तराचा तास 2 दिवस झालेला नाहीये, आणि शिवसेनेचा जो अविश्वास ठराव होता तो रद्द ठरवण्यात आलेला आहे. तांत्रिक कारणामुळे हा रद्द झालेला आहे, कारण विरोधकांमध्ये एकजूट नव्हती. मनसेनं आधीच अविश्वास ठरावाला विरोध केला होता, आणि अगदी तसंच झालं. 2 दिवस होऊन गेले म्हणून तो बाद झाला, आणि तांत्रिक कारणामुळे अखेर अध्यक्षांनी तो रद्द केला. या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार, तसंच विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार. आपण पहिल्यांदा जाऊया विनोद घोसाळकर यांच्याकडे. विनोदजी, तुम्ही जो अविश्वास ठराव मांडला तो हात मिळवणी करून मांडला असा आरोप केला गेला, तशी कुजबूज ही विरोधकांमध्येच होती. ही कुजबूज आणि या शंका कुशंकेमध्ये काही अर्थ नाही. लोकशाही प्रणालीमध्ये आमचा तो अधिकार आहे, कायद्याने दिलेला अधिकार आहे की शासनावरती अविश्वास आणायचा आमचा अधिकार आहे. तो अधिकार आम्ही नक्कीच वापरला. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला काल सभागृहामध्ये सन्माननीय खडसेसाहेब गोपीनाथ मुंडेजीने आम्हाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु कालच्या गोंधळामध्ये ज्या वेळेला या राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी ज्या वेळेला सभागृहामध्ये आम्हा सदस्यांना धमकी दिली की आम्ही तुम्हाला बाहेर बघून घेऊ, त्यावेळेला गोंधळ झाला, आणि गोंधळामध्ये अध्यक्षांनी फक्त असं म्हटलं की अविश्वासाचा ठरावातल्या 2 दिवसात मला मांडावं लागेल. आमची तयारी होती, परंतु त्यांनी न मांडता आज त्यांनी एक टेक्निकल कारण दिलं की 2 दिवस झाल्यामुळे मी लॅप्स करतोय, आम्ही पुन्हा मांडतो. देवेंद्रजी, आर आर पाटील यांचं जे वक्तव्य आहे ते म्हणतायत की जे गोपीनाथ मुंडे यांनी काल भाषणात म्हटलेलं आहे की सडक से संसद तक, तसंच मी वक्तव्य केलेलं आहे. यामध्ये धमकी देण्याचा भाग आला कुठे? पहिली गोष्ट अशी, सभेतलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यात मूलभूत फरक आहे. सभागृहामध्ये भाषण करत असताना ते जबाबदारीने करायचं असतं, बाहेरही भाषण जबाबदारीनेच होतं, पण त्यात पॉप्युलर स्टेटमेंट असतात. आणि गृहमंत्री म्हणून ज्यावेळेस तुम्ही बोलता, आणि केवळ शब्द महत्त्वाचे नसतात, तुमचे हावभाव काय आहेत. मी आपल्याला आठवण करून देतो, एकदा माननीय भुजबळ साहेबांना याकरता सभागृहातनं सस्पेंड केलं होतं, शब्द एकही उच्चारला नव्हता, पण हावभाव त्यांनी असे केले होते की ते असंसदीय मांडले गेले होते. काल ज्या आविर्भावामध्ये मी तुम्हाला पाहून घेईन या आविर्भावामध्ये आणि बाहेरही पाहून घेईल या आविर्भावामध्ये आर आर पाटील बोलले, माझं अतिशय स्पष्ट मत आहे, आर आर पाटलांना एक संवेदनशील मंत्री म्हणून आम्ही बघितलं आहे, त्यांना हे शोभत नाही. आणि अशा प्रकारे विरोधकांना धमकी देऊन तुम्हाला जर वाटत असेल की विरोधक दबून जातील तर ते शक्य नाही. अशी धमकी दिली तरी आम्ही कामकाज करणार आहोत, पण हे निश्चितपणे त्यांना आज याच्यामध्ये त्यांचं स्टेचर कमी झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. शिवसेनेचा अविश्वास प्रस्ताव हा रद्द झालेला आहे, याला जबाबदार कोण? की हा अध्यक्षांनी आपला वेटो वापरला, याला जबाबदार स्वतः विरोधी पक्ष. यांची तोंड एकमेकांबरोबर असतात, ते बाहेर काय बोलतात. काही तांत्रिकांमुळे आशिषचा आणि जितेंद्र आव्हाड यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण सध्या आपण बघतोय
जितेंद्र आव्हाड यांनी सध्या आरोप केलेला आहे की आज हा प्रस्ताव फेटाळला आणि तो म्हणजे विरोधकांमुळेच, कारण का विरोधकांमध्ये एकजूट नाहीये, पण विनोद घोसाळकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाजू मांडली. पुन्हा एकदा जाऊयात आशिष कडे. म्हणतो की 2 दिवसाच्या आत 1/10 म्हणजे 29 सदस्यांनी उभं राहून त्या सभागृहामध्ये त्या अविश्वास ठरावाचं अनुमोदन करायला हवं, त्याच्यासाठी आग्रह धरायला हवा. मग कुठे गेले होते? जर विरोधी पक्ष सत्ताधारी एखादी चाल खेळणार, ती चाल खेळल्यानंतर तुम्ही जर ट्रॅप पडणार फसणार असाल तर स्ट्रॅटेजिकली तुम्ही मजबूत नाही, हे सिद्ध होतं. त्यावरती झालं आर आर पाटीलांचं वक्तव्य. आम्ही त्या वक्तव्याबरोबर आहोत. तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देण्याचं जेव्हा आम्ही सभागृहात सांगतो तेव्हा आम्ही सिरियस आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की तुमच्या लोकशाहीवर विश्वास आहे. आता घोसाळकर साहेब म्हणाले ना की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आणि त्यामुळे लोकशाहीवरती जे जनआंदोलन ते रस्त्यावर पेटवणार आहेत त्या जनआंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर प्रतिउत्तर देऊ, असं जर आर आर पाटील म्हणतायत तर त्यात चुकीचं काय आहे? तुम्हाला तुमच्या भाषेत सभागृहात आणि तुमच्याच भाषेत रस्त्यावर असं उत्तर देण्याची जेव्हा तयारी विरोध सत्ताधारी पक्ष दाखवतो तेव्हा सत्ताधाराची धाऱ्यांची प्रामाणिक मानसिकता दिसते की तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देऊ. अगदी बरोबर. आर आर पाटील यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे, ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. आता विरोधकाचा पवित्रा काय असणार आहे? आम्ही माफी मागावी हे त्यांना सांगितलं, ते माफी मागायला तयार नाही. अध्यक्षांनी त्याच्या संदर्भात रुलिंग देतो म्हणून सांगितलं. मला स्वतःला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये एका जबाबदार मंत्र्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. दिलगिरी त्यांनी व्यक्त केली नाही तर आम्हाला काही खड्डे पडत नाही, पण या सभागृहाचा जो काही सन्मान आहे तो कुठेतरी खालावतो. या सभागृहात ज्या स्टेचरने काम होतं, आता ज्या सुंदर प्रकारे आमच्या जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, असे प्रेमाने नाही बोलले ते, त्यावेळेस बोलताना त्यांचा आविर्भाव काय होता बाहेर पाहून घेऊ, याचा अर्थ काय होता आम्हालाही समजतो. म्हणजे आर आर पाटील जोवर माफी मागणार नाही तोवर तुमचा पवित्रा कायम राहील? आता तर अध्यक्षांवर आहे. शेवटी या सभागृहात आम्ही देखील सभागृहाचा सन्मान ठेवणारे लोक आहोत. अध्यक्षांनी त्याच्या संदर्भात जी काही टीव्हीवर किंवा जी काही ऑडिओ कॅसेट आहे ती मी ऐकीन आणि त्याच्यावर निर्णय करीन असं म्हटलंय, पण मी अध्यक्षांना एक विनंती स्वतः केली आहे की ते करत असताना मी मुद्दाम भुजबळ साहेबांचा दाखला दिला. आर आर पाटलांचे आविर्भाव काय होते हे देखील त्यात पहा, कारण अनेक वेळा शब्द असंसदीय नसतात. ज्यावेळी भुजबळ साहेबांनी ऍक्शन केली होती ती कुठल्याच असंसदीय याच्यात ते बसत नाही, त्याला असंसदीय ऍक्शन म्हणता येत नाही, पण तरी त्यांना सस्पेंड केलं होतं, कारण त्याचा जो अर्थध्वनित झाला होता या सभागृहामध्ये आणि त्यावेळेस यांच्याच नेत्यांनी केलं होतं, जो काही अर्थध्वनित झाला होता तो काय होता हे आपल्याला बरोबर आहे. विरोधक एसआयटीवरती ठाम आहेत, त्यांना आता एसआयटी हवी आहे सिंचन श्वेतपत्रिकेच्या निमित्ताने. माझं तर म्हणणं आहे विरोधकांना संसद ते अधिवेशन चालूनच द्यायचं नाही. एक तर ते सर्व बाजूनी फसले, त्यांचा सर्व फियास्को झाला. पहिली मागणी केली त्यात त्यांना अपयश आलं, दुसरी मागणी केली त्यात त्यांना अपयश येतं, काही ना काही तरून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. भाजपला एसआयटीची पहिली मागणी करायची होती पण शिवसेनेने अविश्वास आणल्यामुळे त्यांना ती अडचण झाली. आजही आमची चर्चा आहे, उद्या त्यांनी एसआयटी मागणी आणि अविश्वासाचा ठराव बाजूला बारगळला ना, सिंचन आणि सगळ्या मुद्द्यावर चर्चा करावी. आमची चर्चेला तयारी आहे, पण चर्चा न करता फक्त हौद बंद पाडत असतील तर याचाच अर्थ आज विरोधक पूर्णपणाने अपयशी ठरलेले आहेत. सत्य बाहेर येईल या भीतीपोटी विरोधकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करायचं. अगदी बरोबर आहे. विदर्भाच्या प्रश्नासाठी विदर्भात अधिवेशन घेतलं जातं, पण गोंधळामुळे विदर्भांचे प्रश्न सुद्धा न्याय मिळत नाहीये. ज्या सिंचन घोटाळा जो विदर्भातला होता त्यावरनं सिंचन श्वेतपत्रिका आली, त्यावर सुद्धा चर्चा नाही, ही खरंच शोकांतिकाला म्हणायला पाहिजे. बरं, पण अखेर ही कोंडी जी आहे ती कधी फुटते याकडे सर्वसामान्य जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आशिष या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात. पण यानंतर होऊयात पुढच्या बातमीकडे. 12 डिसेंबरला म्हणजेच आज राज्य लोडशेडिंग मुक्त करण्याची सरकारची घोषणा ही हवेतच विरलेली आहे. बघूयात या संदर्भातली बातमी.